गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये सण आनंदाचा क्षण हा पाठ बघितला होता आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कविता 17वी रानपाखरा। रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा। रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी। शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी। सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी। सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी। पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानला। पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानला। अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। रात्र संपता डोंगर चढ़ुनी वर येतो भास्कर। रात्र संपता डोंगर चढ़ुनी वर येतो भास्कर। तू ही त्याच्या संगे एती गात गात सुस्वर। तू ही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर। तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी। तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी। नेशील का मज तुझा बिराडी बसवनी पंखावरी। नेशील का मज तुझा बिराडी बसवनी पंखावरी। माय तुझी येईल सूर्य ही येईल भेटायला। माय तुझी येईल सूर्य ही येईल भेटायला। मजाच होईल सख्या पाखरा नेही एकदा मला। मजाच येईल सख्या पाखरा नेही सख्या पाखरा नेई एकदा मला। कवी गोपीनाथ यांनी ही कविता लिहिली आहे। या कवितेचे कवी कोण आहे? कवी गोपीनाथ। बघा, कवी म्हणत आहे रान पाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा। कवी रानपाखराला म्हणताय, रानपाखरा तू रोज सकाळी माझ्या घरी ये। गाणी गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। आणि गाणं गाऊन तू रोज मला उठव। तू माझा खरा मित्र आहे ना, तर तू मला गाणं गाऊन रोज सकाळी उठव। शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी। रानपाखराचे शरीर कसे आहे? निळसर आहे, निळसर आहे, त्यावर ठिपक्यांची झालर आहे। रानपाखरांच्या पंखावर काय आहे? ठिपक्यांची झालर आहे। निळसर शरीर आहे आणि त्यावर ठिपके आहेत, ठिपक्यांची झालर आहे। शोभे झालर ठिपक्यांची त्यावर। सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी। सतेज डोळे, रानपाखराचे डोळे कसे आहे? सतेज आहे, तेजदार आहे। तर रानपाखराचे डोळे तेजदार डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरे। जणू काही रत्नच आहे गोजिरवाने, त्याप्रमाणे रानपाखराचे डोळे तेजदार आहे। पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानला। रानपाखराला कवी म्हणत आहे, तुझे पाय चिमुकले आहे इंग्लिश आहे, तुझा देह तुझे पंख ही चिमुकले इंग्लिश असे आहे। देह तुझा सानुला, सानुला म्हणजे लहान, देह म्हणजे शरीर। कवी म्हणत आहे रानपाखराला, रानपाखरा तुझे पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला। तुझा देह तुझे शरीर किती लहान आहे, चिमुकले पंख आहे, चिमुकलेच पाय आहे। अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। या चिमुकल्या पायांनी चिमुकल्या पंखांनी तुझं शरीरही इमल
कसा आहे, लहान आहे आणि तरी तुला या अफाट आभाळातून, त्या मोठ्या आभाळातून तुला कसरे उडता येते, कैसे उडता येते तुला, कसे काय उडता येते तुला रानपाखरा, इतक्या चिमुकल्या पायांनी चिमुकल्या पंखांनी तू कसा काय आभाळातून या अफाट इतक्या भव्य मोठ्या आभाळातून तुला उडता येते। रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर, रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर। तुम्हाला माहित आहे ना संध्याकाळ जेव्हा होते रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य। रात्र संपल्यावर डोंगर वर चढून काय येतो सूर्य होतो, सूर्य येतो म्हणजे सकाळ होते। तूही त्यांच्या संगे येती गात गात सुस्वर, जसा सूर्य रात्र संपल्याबरोबर सूर्य वर येतो डोंगरावरून, त्या तूही त्याच्याच संगे म्हणजे त्याच्याच बरोबर सूर्याच्याच बरोबर तूही आपलं गाणं गात गात सुस्वर म्हणजे गोड आवाजात, तुझ्या गोड आवाजात गात गात तूही त्याच्यासोबतच येतो। तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी, कवी म्हणत आहे रानपाखरा मलाही तुझ्यासारखं उडत जावंस वाटतंय, तुझ्यासारखं उडावंस वाटतंय मजेने वर। नेशील का मग तुझ्या बिराडी बसवणी पंखावरी, मला कवी म्हणत आहे की रानपाखरा मलाही तुझ्यासारखं उंच उडावंस वाटत आहे, तू मला तुझ्या पंखावरी तुझ्या बिराडी नेशील का पंखावर बसवणी। बिराडी म्हणजेच तुझ्या घरी, बिराडी म्हणजेच बिराड म्हणजे घर। कवी म्हणत आहे की रानपाखरा मला तुझ्या घरी नेशील का तुझ्या पंखावर बसवणी। माय तुझी येतील येईल सूर्यही येईल भेटायला, तुझी माय तुझी येईल म्हणजे तुझी आई पण येईल भेटायला सूर्यही येईल भेटायला। मज्जाच होईल सख्या पाखरा, सख्या म्हणजेच मित्र, मजाच होईल मित्रा नी एकदा मला, खूप मजा येईल तू एकदा मला तुझ्यासोबत तुझ्या पंखावर बसवणी तुझ्या घरी ने, मग मला खूप मजा येईल। तरी आपली रानपाखरा ही कविता अशा प्रकारे कवी गोपीनाथ यांनी लिहिलेली आहे। तर शब्दार्थ बघा, देह म्हणजेच शरीर, सानुला म्हणजेच लहान, भास्कर म्हणजे सूर्य, संगे सोबत, सुस्वर म्हणजेच गोड आवाज, स्वर स्वर म्हणजे आवाज, सुस्वर म्हणजेच गोड आवाज, बिराड म्हणजेच घर आणि सखा म्हणजे मित्र। या कवितेचं स्वाध्याय बघा, कवितेच्या ओळी शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। इथे दिले खरा, तर आपल्याला त्यापुढे काय लिहायचं आहे खरा, यानी रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द आहे। त्यावरी, त्यावरीला दुसरा त्यावरीचा सारखा शब्द कोणता आहे गोजिरी। सानुला, सानुला तुला। भास्कर सुस्वर। प्रश्न दुसरा, खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा। उदाहरणार्थ शरीर कसे आहे निळसर आहे, तर या शरीराचं वर्णन करत आहे, शरीर कसं आहे निळसर आहे, तर इथे उदाहरण दिलेलं आहे। आणि पुढे आहे डोळे, डोळे कसे आहे सतेज, डोळे सतेज आहे। पंख चिमुकले, पंख कसे आहे चिमुकले। आभाळ अफाट भर, आभाळ कसा आहे अफाट आहे। पाय, पाय चिमुकले, पाय कसे आहे चिमुकले। देह तुझा सानुला, देह कसा आहे सानुला आहे। आणि गाणे सुस्वर, गाणे कसे आहे गोड प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवितेतील मुलगी रोज सकाळी
कोणाला घरी बोलवत आहे, कोणाला घरी बोलवत आहे, रानपाखराला। नंबर दोन, रानपाखराचे डोळे कसे आहे, रानपाखराचे डोळे सतेज आहे। रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे, रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला हा प्रश्न पडलाय की तू अपाट आभाळातून कसे काय उडतो, कसे उडता येते तुला, सूर्य डोंगर चढून वर कधी येतो, सूर्य डोंगर चढून वर कधी येतो, तर रात्र संपल्यावर। कवितेतल्या मुलीला रानपाखरासोबत कुठे जायचे, कवितेतल्या मुलीला रानपाखरासोबत रानपाखराच्या बिराडी म्हणजे घरी जायचे आहे। कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे, कोण येणार आहे, माया तुझी येईल, सूर्य ही येईल भेटायला, रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहे। कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते, एकदा रानपाखराने पंखावर बसून नेल्यानंतर मुलीला मज्जा येईल। प्रश्न चौथा, कोणाला म्हटले आहे ते लिया, जीवाचा मित्र गोजिरे रत्न रानपाखराला, कोणाला म्हटले आहे, रानपाखराला। प्रश्न पाचवा, कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते, खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा द्या। रेशमाला तिची आई उठवते, ती रेशमा उठ लवकर अशा हकावानं उठवते। तर आता खाली काही तुम्हाला वाक्य दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे की या मुलांना कसे काय उठवत असतील। सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते, मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो किंवा रिंग वाज। नंबर दोन, भिकूचे घर दाट जंगलात आहे, त्याला कशाचा आवाज येत असेल दाट जंगलात आहे, तर प्राण्यांचा ओरडण्याच्या आवाजामुळे जाग येते। नंबर तीन, रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते, तो दररोज रेल्वेच्या आवाजाने ट्रेनच्या आवाजामुळे उठतो। रेल्वे कशी आवाज करत जाते ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे। प्रश्न चार, नंबर चार, रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे, बाजार पहाटेच सुरू होतो, रेवती दररोज भाजीवाल्यांच्या आवाजामुळेच उठते। जानकीचे घर एस टी स्टँडच्या अगदी मागे आहे, त्यामुळे ती दररोज बसच्या आवाजामुळे उठते। नंतरचा प्रश्न बघा, जमीलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते, त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे, जमीला रोज त्या कारखान्याच्या हॉर्नच्या आवाजामुळे उठते। दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहे, तर बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे, दिनेशला रोज कशाच्या आवाजामुळे उठावं लागत असते, जागे कसे, तर सिटीच्या। ठीक आहे, आपला हा पार्ट आपण इथेच संपवूया आणि यावरचा स्वाध्याय तुम्ही कम्प्लीट करून घ्या। ओके, मिळून झाल्यानंतर